सुनावणीच्या चित्रफिती आणि ध्वनिफिती बेकायदेशीरपणे नष्ट केल्याचा उच्च न्यायालयाचा वीज नियामक आयोगाच्या सदस्यांवर ठपका. सदस्यांनी राजीनामे द्यावेत किंवा सरकारनं त्यांना पदमुक्त करावं, वीजतज्ज्ञ प्रताप फोगाड्यांची मागणी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज कोल्हापुरात. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबतच्या सोशल मीडियातील पोस्टची दिवसभर कोल्हापुरात चर्चा. खासदार राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना फसवण्याचंच काम केलंय, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांचा आरोप. आणि आता तर उघड उघड साखर कारखानदारांच्या बाजूने उभा राहिलेले आहेत. काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत सामील झालेले आहेत, त्यामुळे त्यांचा पराभव करणं हे शेतकऱ्यांचं पहिलं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. हातकणंगले तालुक्यातील कोरोजी इथं दोन ठिकाणी एलसीबीचे छापे, लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त, दोघांना अटक. आणि कोल्हापुरातील वांगीबोळ परिसरातील खासगी दूध डेअरीत गॅस गळती होऊन आग, दूध डेअरी अन्यत्र हलवण्याची स्थानिकांची मागणी.